शहर में सार्वजनिक कार्यक्रम की अनुमति नहीं होने से पिछले 8 माह से चल रहे लॉकडाउन के चलते शहर के व्यावसायिक छायाचित्रकार व कैमरामैन पर भुखमरी की नौबत आई है, जिसके चलते सरकार ने आर्थिक पैकेज देने की मांग को लेकर आंदोलन किया है। कोरोना के चलते पूरे देश में लॉकडाउन किया गया था, जिस दरमियान सभी व्यवसाय प्रतिष्ठान बंद किए गए थे। अब अनलॉक की प्रक्रिया शुरू हो चुकी है, जिसमें कई व्यवसाय धीरे धीरे खुल गए हैं, लेकिन अभी भी छायाचित्रकार व कैमरामैन के व्यवसाय शुरू न होने से उन पर भुखमरी की नौबत आई है, जिसके चलते महाराष्ट्र सरकार ने आर्थिक पैकेज घोषित करना चाहिए। इसी मांग को लेकर आज सुबह संविधान चौक पर सभी छायाचित्रकार व कैमरामैन ने प्रदर्शन किया है। कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे आणि संपूर्ण फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स बांधव यांची परिस्थिती हालवली आहे। शासनाला आमची मागणी आहे की त्यांनी आमच्यावरती विचार करून आर्थिक पॅकेज घोषित करावा, कारण की कोरोनाच्या ह्या परिस्थितीमध्ये संपूर्ण उद्योगधंदे हे खालच्या स्तरावर गेले आहेत आणि फोटोग्राफर बांधवांवरती मला वाटते आज नागपूर शहरामध्ये जवळजवळ 5000 जवळपास फोटोग्राफर आहेत आणि त्यांच्यावर पूर्ण त्यांचा परिवार निर्भर आहे। 8 महिन्यापासून त्यांच्यावर विजेचे बिल, पाण्याचे बिल हे डोक्यावरून बसलेले आहेत। कॅमेऱ्याची किस्त ज्या बांधवांची आहे त्याची परतफेड करणं हे अवघड झालेलं आहे। त्याकरता याच्या आधीसुद्धा आम्ही एक मागणी सरकारला केली होती गेल्या 30 एप्रिलला, तर त्यावर शासनातर्फे एक पत्र आलं की तुमचं प्रत आम्हाला प्राप्त झाली आहे, परंतु त्यावर आतापर्यंतसुद्धा काहीच झालेलं नाही। करिता आम्ही कालसुद्धा जिल्हाधिकारी साहेब, मान्यवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना आणि गृहमंत्री यांनासुद्धा आम्ही एक पत्र पाठवलेलं आहे की आमच्या मागण्या याच्यावरती विचार करा, जेणेकरून आमचे फोटोग्राफर बांधव कोणताही चुकीचा पाऊल उचलणार नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्टिंग, BCN न्यूज नागपूर।